परवा म्हणजेच 16 मार्चला संध्याकाळी 8 ते 8:15 सुमारास इंदापूर इथल्या हॉटेल जगदंब या हॉटेलमध्ये 4 लोकं जेवायला गेले असताना त्यांच्यावर पिस्टल्स आणि कोयत्याने हल्ला झाला होता. त्यामध्ये एक आरोपी अविनाश बाळू धनवे ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये आम्ही 24 तासाच्या आतमध्ये ह्या हल्ल्यामध्ये सामील असलेले जे 4 आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केलेला आहे. ह्या हल्ल्यामध्ये एकूण 8 आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि ते 8 पैकी 4 आरोपी आम्ही काल रात्री अरेस्ट केलेले आहेत. आमचा जो तपास आहे त्या तपासाप्रमाणे मयत व्यक्ती हा आळंदीहून निघून हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ह्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला होता. आरोपीने जे आहे त्याचा आळंदीपासूनच पाठलाग करायला सुरुवात केली होती आणि हा आरोपी जो मयत आहे जो जेवायला रात्री 8 च्या सुमारास त्या हॉटेलला थांबला असता त्याच्यावर यांनी हल्ला केलेला आहे. ह्यातले जे आरोपी आहेत आणि हा स्वतः मयत आहे हा सुद्धा मोकाच्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि गेल्या महिन्यात 7 फेब्रुवारीला त्याचा जामीन झाला होता आणि तो जामिनावर मुक्त होता. आणि जे ज्यांनी याच्यावर हल्ला केला आहे जे हल्लेखोर आहेत त्यांचासुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे. ते पण मर्डर, डबल मर्डर, मोका अशा सगळ्या गुन्ह्यातले ते आरोपी आहेत. जे दोन्ही हे जे ग्रुप्स आहेत ह्यांच्यामध्ये आपापसातल्या स्पर्धेतनं आणि चढावडीतनं हा प्रकार झाला असावा असं म्हणायला वाव आहे. परंतु जोपर्यंत माझा तपास कंप्लीट होत नाही तर मी तोपर्यंत निश्चितपणे ह्याच्यावर भाष्य करू शकणार नाही. मारेकरी हे सराईत गुन्हेगार आहे. आता आम्ही त्यांचा सगळा क्रिमिनल रेकॉर्ड हा चेक करतो आहे, तो जमा करतो आहे आणि त्याप्रमाणे योग्य ती कलम लावून त्यांच्यावर कारवाई होईल. त्याचप्रकारे एक फोर व्हीलर आणि मोटरसायकल त्याची सुद्धा रिकव्हरीची प्रक्रिया सुरू आहे. दारिद्र्य पूर्ण करून म्हणतात त्याची त्याग आहे आणि ही जी पुढची आरोपी आहे त्यातला मुख्य आरोपी कोण आहे, भेंडेकर आहे का कोण आहे, त्याचा वर्चस्व वाद कोणाशी झाला होता आणि त्या वादाचं कारण काय होतं? नाही, ह्यामध्ये जे आहे तो मी जसं आपल्याला सांगितलं की काल रात्रीच आमच्याकडे मिळालेले आहेत.